तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? मी अमित, मी तुमच्या भेटीला आलो आहे. व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीन जून ही तारीख तुम्ही सेव्ह करून ठेवा, कारण की येणाऱ्या 3 जून या तारखेला आपल्या जवळच्या सिनेमागृहात जॉलिवूड नावाचा सिनेमा जो आहे तो प्रदर्शित होणार आहे, तो येणार आहे तुमच्या भेटीला. थेट विदर्भातला सिनेमा जॉलिवूड हा येणार आहे. जॉलिवूड फिल्म ही विदर्भातलीच नाही तर विदर्भातल्या लोकांची, विदर्भातल्या संस्कृतीची, विदर्भातल्या कलावंतांची आणि मेन म्हणजे विदर्भातल्या मातीची आहे. आता जॉलिवूड आणि माझा काय संबंध? तर जॉलिवूड आणि माझा असा संबंध आहे की जॉलिवूडचे जे मुख्य डिरेक्टर आहे मेन म्हणजे तृषांत इंगडे दादा, सोबतच आपले यामध्ये काम करणारे मुख्य भूमिका निभावणारे काजल दादा रंगारी, नंतर मग सुहास दादा खंडारे, हे सगळे माझे सिनियर्स आहेत. आणि माझ्या सिनियर्स लोकांची ही जी मूव्ही आहे, माझ्या भावांची ही मूव्ही आहे, ही 3 जून या तारखेला येतात. इतका मोठा सिनेमा आपल्यासाठी हे लोक घेऊन आले आहे. आम्ही नेहमी यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. यांनी मला अभिनयाचे धडे शिकवलेले आहे, थिएटरमध्ये सपोर्ट केलेला आहे, थिएटरमध्ये आम्ही यांच्याकडून प्रेरणा घेत घेत पुढे आलेलो आहो, मी आणि दर्शन. तर ही आपली मूव्ही आहे यार, आणि मेन म्हणजे नागपूरकरांची मूव्ही आहे. हे सगळे नागपूरला राहतात, काही कलावंत विदर्भातले आहेत. तर नागपूर आणि नागपुरी टेक आणि विदर्भ आणि जॉलिवूड असा हा संबंध आहे. संबंध मात्र जुना आहे पण फिल्म मात्र नवी आहे. तर मित्रांनो, पाहायला विसरू नका 3 जूनला फिल्म जॉलिवूड आणि ओम जय जवाहरलाल. पाणी कशी बनली भाजी? का तू बी झगडे करायचे मूड मध्ये राहत? असं का म्हणलं मी ना आता? अरे म्हणल्यानेच होते का सगळं? करणी धरणी बी राहते, माणूस जे बनला ते खाते चुपचाप, आणि तुम्ही त्याच्या जखमावर ना मग शिडकता. अच्छा, म्हणजे आता विचारणं बी पापाय, बनवा तर बनवा ना, तुमच्या दोन गोष्टी पण ऐका. तर कायले बनवता नको बनत जाऊ. जखमावर नमक शिडकण्यापेक्षा भाजीत नमक शिडकलं असतं ना तर बरं झालं असतं. तसं म्हणाल तर मीठ कमी आहे म्हणून का जास्त हुशियारी चतराई करून राहिले? हा तर तसं म्हणलं तर तिकडून बी मिरची लागते. मिरची नाही लागन तर काय लागन? तुम्हाला तर आदतच पडली आहे नाव बोट ठेवायची. उद्यापासून मी नाही बनवत बसा तुम्ही स्वतःच. पाय तो मग कसं निपते तुमचं. हा तर नको बनवू तू आपली गलती नको पाहत जाऊ. मी न का केलं बस तेवढंच पाहत जा तू. हा तर 5 वर्षाच्या जमान्यात बोलत असता आले, केलं गेलं तर काहीच नाही तुम्ही. हा बस चाललो मी ऑफिसले. हा तर जा ना, कोण थांबायला सांगितलं? अरे ऐका, हा टिफिन पण घेऊन जा, खा नाही तू कुत्र्याला टाकन. तसं तर माझ्या हाताचं काही आवडतच नाही तुम्हाला, बाहेरचं खाले पाहिजे जे. फकीर आले तुम्ही दान करा रे, अमीरा गरीब आले तुम्ही दान करा रे. तुम्ही हा ज्यांच्यावर कृपा येते, फकीर आले तुम्ही दान करा रे. बाबू हात दाखव ना तुम्हाला. चौथा गुरु आहे त्या मग बाबा. अभ्यासात फारच हुशार आहे तू, पण अभ्यासात मन लागत नाही तू आला. नाही बाबा, बिलकुल नाही लागत बाबा. हा ना, लवकरात लवकर काय तर गर्लफ्रेंडचा मॅटर सोडून दे बेटा, आणि बायकोच्या नादी लागून जा बेटा तू. आणि बायकोच्या नादी काही लागला नाही तर चौथा गुरु पुन्हा येईन बेटा. नाही बाबा, काहीतरी उपाय सांगा. उपाय हाच आहे का, जेवढं होऊ शकते तेवढं आपल्या बायकोचा कौतुक करा. ते चहा भी बनवान तरी तिले असं म्हणा का चहा बनवला तू ना, असा चहा मी ना दुबई मध्ये भी नाही पेला. दुबई तर जाऊ द्या, असा चहा मी ना दुनियात नाही पेला. एवढी तारीफ करा, आणि एवढी जर तारीफ करू शकले तर तुम्ही जग जिंकले. हो बाबा, कोणत्या म्हणल्यानुसार सब ठीक हो जाएगा. चल ख्याल रख. चल बाबा.
चलो अभी आराम करता, तू भी आराम कर। ओ बाबा, बाबा जी की जय हो। बाबा जी की जय हो। बाबा लाएंगे क्रांति, बाबा लाएंगे क्रांति। बाबा जी, कोई तो भी आपके दर्शन के लिए आया है। तो मैं कहा तोड़ पाए तो खोलना दरवाजा। हाँ बाबा जी। बाबा जी की जय हो। बाबा है क्या? आए ना। बाबा जी के चरणों में कोटि कोटि प्रणाम बाबा जी। अरे ये बस 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 बस। बाबा जी काय तरी उपाय सांगा। बाबा जी काय तरी उपाय सांगा, बहुत प्रॉब्लम मध्ये आहो मी। का परेशानी आहे? तेच घरचे झगडे, संध्याकाळी झगडे, सकाळी झगडे, ऑफिसले जायच्या वेळेस झगडे, ऑफिसवरून याच्या वेळेस झगडे, बहुत परेशान था बाबा जी। काय तरी उपाय सांगा बाबा जी। अरे तो कोणत्या कारणामुळे झगडे होऊन राहिले बेटा? ते जेवणाच्या मुळे। जेवणाच्या मुळे म्हणजे? कधी भाजीत मीठ नाही राहत, कधी ढलढल रस्सा राहते, कधी अद्रक नाही, कधी लसूण नाही, तिखट नाही। का सांगू बाबा जी, का सांगू? असं जेवण देते की का सांगू तुम्हाला? आज आहे शनिवार आणि आज आहे माया कामाचा टाइम, तरी मी तुला वेळ देता आणि अशा वेळेस मी कोणाला काही उपाय सांगत नाही, पण तुले सांगून राहिलो मात्र। हां तर एक काम कर, तुला एक फॉर्म्युला सांगतो। बायको काहीही बनवन, साधा चहा बनवन, साधं पाणी देईन, तर त्याची तारीफ करायची, तारीफवर तारीफ करायची, अशी तारीफ करायची का जिंदगीत कोणी केली नसेल एवढी तारीफ करायची। हा आहे फॉर्म्युला नंबर वन। आणि हे केल्याच्या बाद तुझे झगडे थांबते का नाही थांबत मला सांग। ठीक आहे? ठीक आहे ना बाबाजी, ठीक आहे। तर दे 50,000। 50,000 तर आहे नाही बाबाजी आता। मग किती आहे? फक्त 60 रुपये आहे बाबाजी। 60 रुपये? हो। अरे 60 रुपयात कधी काय होते का? चल बाकीच्या घरी गेल्यावर करतो। चल एक प्रसाद मधून घेऊन जा घरी। बाबाजी एवढं सच? अबे तर एवढं सच नाही तर का? 60 रुपये दिले ना तू ना। चल चल आशीर्वाद आशीर्वाद बहुत झाला। चल 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 जा आता। तारीफ वर तारीफ करायची, अशी तारीफ करायची का जिंदगीत कोणी केली नसेल एवढी तारीफ करायची। वा, काम अठ्ठा बनला एक नंबर।
भाजी भी एक नंबर झाली आहे, बहुत बढ़िया। वाह 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 वाह, जिंदगी असं जेवण कधीच नाही खाल्लं मी ना। बहुत जबरदस्त, ये ये थोडस तुम्ही पी घे ना। वाह वाह का वे, हे भी मस्त झालाय। कवा शिकली असं तुला जेवण बनवलं? हाँ थोड़ सा। oh, no. अरे बापरे पानी मस्त वाटत है आज। ला जवाब, इसका कोई जवाब नहीं। ये ना बसना तू भी जेवना, बस 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 बसना। हाँ वही खरच जेवन आज। अरे काय नाही, एक नंबर झालं जेवण, खरच एक नंबर झालं। कशी झाली भाजी? भाजी भी एक नंबर झाली। आणि मठ्ठा? मठ्ठा मठ्ठा तर विचारूच नको। पाण्याने सुद्धा चव आली नाही का? पाणी, असं पाणी तर मी जगात कुठं पेलच नाही। 5 वर्ष झालेत लग्नाला, इतके दिवस मी जेवण बनवतच राहिली, कधीच नाही म्हटलं तुम्हाला। आज त्या बाजूवालीने जेवण का आणून दिलं तर पाण्याने सुद्धा चाव आली नाही का? तुमची दात खैर नाही, बेकार आहे सांगतो तुम्ही।